आपल्या विश्वाचे सगळ्यात छोटे तुकडे काय आहेत ठीक आहे दॅट इज द टॉक पण हे तुकडे काय आहेत हे मी नुसतंच तुम्हाला सांगितलं हे बाय अशी इथे मी यादी लिहू शकतो हे हे तुकडे आहेत झालं पाच मिनटात काम संपलं त्यात काही मजा नाही दोन तीन टॉक आपले झाले सायंटिफिक टेम्पर तुम्ही प्रश्न विचारणार तुम्हाला कळायला पाहिजे की एखादी गोष्ट तशी का आहे व्हाय इज इट द वे इट इज यू नो व्हॉट इज द एव्हिडन्स सो विथ दॅट इन माइंड आय थॉट की फर्स्ट आय एल एक्सप्लेन टू यू टू टेक्निक्स अबाऊट हाऊ वी फाइंड आउट व्हॉट आर द स्मॉलेस्ट पीसेस म्हणजे हे छोटे तुकडे काय आहेत ह्याचा शोध आपण कसा लावतो ठीक आहे माझा आवाज ऐकू येतोय का शेवटपर्यंत येस ओके गुड ठीक आहे युजली मला इंट्रोड्यूस करायला इतका वेळ नाही मिळाला श्रद्धाला का तू म्हटली पार्टिकल फिजिसिस्ट म्हटली ती राईट right? सो so, आधी जेव्हा मी हा पूर्वी पण एकदा मी मराठीत टॉक दिला आहे तेव्हा गुगल ट्रान्सलेटचा वापर केला की हे पार्टिकल फिजिक्सला मराठीत काय म्हणतात कारण हे शब्द मी कशाला वापरीन कण भौतिकशास्त्र असं गुगल ट्रान्सलेटली सांगितलं ठीक आहे सर so, व्हॉट इज पार्टिकल फिजिक्स ज्यांना मराठी वाचायचे त्यांनी तिथं वाचा मी पटकन इंग्लिशमध्ये सांगतो पार्टिकल फिजिक्समध्ये देर आर टू क्वेश्चन्स दॅट वी वॉन्ट टू आन्सर द फर्स्ट क्वेश्चन इज वॉट इज द वर्ल्ड अराउंड अस मेड ऑफ

आपल्याला टेक्निक्स पाहिजेत ना की काय सगळे छोटे तुकडे आहेत अस स्टार्ट विथ वन okay? एक्सपेरिमेंट ओके आपण आपण म्हणजे तुम्ही लहानात अजून कधी कधी शाळेची ट्रिप जाते पण आम्ही नक्की जायचो आपल्या इथे खूप गड किल्ले आहेत हो की नाही आणि सपोज आपण असे एका ट्रेकवर गेलो आहे तेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्ही ट्रेकवर जाल मग तुम्ही त्या ट्रेकवर गेला आहे मित्र मित्रकुत्रात एखादी टीचर असू शकते बरोबर नसेल तर चांगलंच आहे तिथं रात्री खूप उशीर झाला आहे आपल्याला ठीक आहे आणि आता तेव्हा आपण खूप दमलो आहे आपल्याला कुठेतरी रेस्ट करायला जागा हवी आहे तर रेस्ट करायला म्हणून आपण इकडे तिकडे शोधत असताना आपल्याला एक गुहा सापडते एक केव्ह ठीक आहे ही केव्ह आहे आता ह्याच्यात आपण जाऊन रात्रीसाठी थांबू शकतो ऑफकोर्स प्रश्न असा आहे की तुम्ही खरंच जाल जेव्हा टेकडीवर कुठली अशी गुहा दिसली तर पटकन त्याच्यात जाऊ नका ओके नाही आपल्याला आत बघायला पाहिजे काही आहे का नाही काय असू शकतं गुहेमध्ये अस्वल असू शकतं गुहेमध्ये दुसरा माणूस असू शकतो बंदूकधारी डक असू शकतात वी नीड टू नो की गुहेमध्ये काही आहे का आता थँकफुली आज जसे तुम्ही सायन्स डेला आला आहे सरांनी आपल्याला सांगितलं आपण पाठ आपली स्वतःची थोपटली तसेच तुम्ही दोन चार सायन्स डे करून मगच ट्रेकवर गेला होता त्याच्यामुळे तुम्ही काय ठरवलं की तुमच्याबरोबर काहीतरी आपण टेक्नॉलॉजी घेऊन जाऊ तर काय टेक्नॉलॉजी नेली आपण आपला कोणतरी स्मार्ट मित्र आहे त्यांनी आपल्याला विविध प्रकारचे चेंडू दिलेत मग काही बास्केटबॉल एवढे मोठे चेंडू काही क्रिकेट बॉल एवढे मोठे चेंडू काही जे आपल्या गोट्या असतात ना तेवढे मोठे चेंडू अशा विविध प्रकारचे आपल्याला चेंडू दिलेत या चेंडूंची प्रॉपर्टी काय आहे की ते जेव्हा एखाद्या गोष्टीला लागतात तेव्हा तिथं त्याचा ते ठसा उमटतो ठीक आहे असे खूप चेंडू आपण आपल्याबरोबर घेऊन गेलो आहे आता या गुहेच्या तोंडापाशी आपण उभे राहतो आणि काय करू ठीक आहे बास्केटबॉल मोठ्यातला मोठा जो चेंडू आहे तो चेंडू आत टाकून बघू तो चेंडू जिथं जिथं लागतो तिथं ठसा उमटतो तर ह्याच्याने आपल्याला काय कळतं की ठीक आहे बाबा त्या गुहेत काहीतरी दिसतंय काय आहे अजून माहीत नाही पण काहीतरी आहे गुहा काही मोकळी नाही ठीक आहे नेक्स्ट स्टेप काय करू शकतो बरं इतके चेंडू आणलेत ते परत नको न्यायला अजून काही चेंडू वापरू त्याच्यानंतर आपण एक छोटा चेंडू घेतो त्यापेक्षा सपोज आपण क्रिकेटचा सा बॉल साधारण तेवढा चेंडू घेतो ते चेंडू आपण आत फेकतो आपल्याला अजून काहीतरी ती आकृती कळते आता पुढची स्टेप काय अजून छोटा चेंडू घ्यायचा अजून छोटा चेंडू टाकू असं करत करत आपल्याला शेवटी एक तिथं आकृती दिसते साधारणतः या आकृतीवरून म्हणजे माझ्या ड्रॉइंगचे थट्टा करू नका पण या आकृतीवरून माणूस हे असं कळेल मला तरी वाटतं तुम्हाला वाटतं आहे का ठीक सो so, तुम्ही जर चार चार पाच जण असाल ट्रेकवर तर एखाद्या माणसाला खूप घाबरायची गरज नाही आहे असूल असतं तर घाबरायला पाहिजे माणूस असेल तर घाबरायची गरज नाही ओके आता ह्याचा सगळ्यात छोट्या कणांशी संबंध काय एकच इक्वेशन आहे टॉकमध्ये तुमच्यापैकी जी मोठी मुलं असतील त्यांनी एखाद वेळेस हे वाचलेली असेल आयडियाचं नाव आहे डिब्रॉई वेवलेन्थ डी ब्रॉगली नाही डिब्रॉई डिब्रॉई वेवलेन्थ तर ह्याच्यात एक आकडा इथं वर आहे एच हा एच हा खूप 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 छोटा आकडा आहे तो काय आकडा आहे हे आपण पटकन गुगल केलं की आपल्याला कळेल मी सांगण्यापेक्षा पण ही जी वेवलेंथ आहे ना ही वेवलेन्थ म्हणजे डिस्टन्स झालं हे जे आपली मागची तीन उदाहरणं होती या तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला आकृती जास्ती छान का दिसली कारण आपला चेंडू छोटा झाला म्हणजे जाहीर आहे जर आपल्याला छोटा उंदीर बघायचा असेल तर जो आपण चेंडू फेकू तो उंदराच्या मनाने मोठा पाहिजे का लहान पाहिजे लहान पाहिजे जर आपल्याला हत्ती बघायचं असेल तर उंदरावाला चेंडू चालेल का त्यापेक्षा थोडा मोठा चेंडू चालू, चालू शकतो करेक्ट इन अदरवर्ड्स जी गोष्ट आपण बघतोय द साईज ऑफ द ऑब्जेक्ट दॅट वी आर ट्राईंग टू डिटरमाइन डिसाईड्स की तुमची जी वेवलेंथ आहे ती काय पाहिजे ती वेवलेन कशी कॅल्क्युलेट करायची तेही इथं सो so, हे जे आहे ना हे एक रिलेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढच्या काही स्लाईडसाठी की उच्च ऊर्जा का लागते तर उच्च ऊर्जा म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये पी मोठा होतो एच जर सेम असेल आणि पी मोठा झाला तर या लॅम्बडाचं काय होणार खाली जाणार इनव्हर्सली प्रपोर्शनल मला आता आठवत नाही कितवीच शिकवतात इन्व्हर्सली प्रपोर्शनल किती शिकवतात सहावी सात सहावी सातवी सो बहुतेक लोकांना माहिती आहे सो लॅमडा आणि पी हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत एनर्जी जशी जा वर जाते तशी लॅमडा खाली येते जितकी जास्ती एनर्जी असेल तितक्या छोट्या गोष्टी आपल्याला बघता येते ठीक आहे ही झाली कन्सेप्ट वन जितकी जास्त एनर्जी तितक्या छोट्या गोष्टी बघता येतात हे महत्त्वाचं आहे ह्याच्यानी तुम्हाला कळतं की मायक्रोस्कोप का असतात एक्सरेज का वापरतात इन्फ्रारेड मायक्रोवेवनी काय करता येईल सगळं इथंच आहे बरं हे झालं एक दुसरा प्रश्न जाहिर्या जर सगळ्यात छोटे तुकडे बघायचे असतील तर बघायची वस्तू खूप लहान असेल तर काय करायचं मे मला वाटतं एक सात आठ वर्षापूर्वी मी हा टॉक दिला असेल तेव्हा निदान माझी नजर तेवढी तरी बरी होती तर मलाही चष्मा लागला आहे त्याच्यामुळे आता मी पण मुंगी दिसते की नाही इथपासून सुरुवात होते अगदीच छोटी गोष्ट असं नाही तर काय करता येईल सो इथे पण आपण एक पटकन एक्सपेरिमेंट करू सपोज हा एक सायन्समध्ये इंटरेस्टेड मुलगा आहे आणि त्याला एक फुटबॉल दिला आहे आणि एक भिंत आहे तर तो, तो त्या भिंतीवर बॉल अपटून त्याचा त्याचा खेळ करतो आहे सायन्समध्ये इंटरेस्टेड का म्हटलं म्हणजे कधी दुसरे मित्रकुत्र नसतात मग हे असे खेळ खेळावे लागतात स्वतःचे स्वतः असं नाही आहे ना काय खेळ काय भिंतीवर तो बॉल मारतो बॉल परत येतो परत भिंतीवर मारतो परत बॉल परत येतो ठीक आहे ही एक्सपेरिमेंट आहे सपोज ही भिंत अदृश्य असेल तर काय ती जर भिंत अदृश्य असेल किंवा तो मुलगा अंधळा असेल थे। तर तर त्याला कसं कळेल की तिथं भिंत आहे बॉल मारणार बॉल परत येणार बॉल मारणार बॉल परत येणार आता सपोज इथं ही अदृश्य भिंत इथंमध्ये आहे आणि मी इथं उभा आहे ह्या भिंतीचा आकार मला कसा करता येईल माझ्याकडे हा चेंडू आहे तो मी मारणार सरळ मारणार इकडं मारणार परत इकडं सरकणार इथं मारणार परत इकडे सरकणार इकडं मारणार थोडं वर मारणार कधी कधी तो चेंडू पलीकडे जाईल कधी कधी तो परत येईल ह्याच्यानी मला त्याची आकृती कळेल भिंतीची मला कळेल की इथं काहीतरी आहे हो की नाही ठीक आहे आता मी एक डिस्क्राईब करतो ठीक आहे एक्सपेरिमेंट आणि तुम्ही गेस करा की काय आहे काय आदृश्य आहे तिथं कधी कधी जेव्हा आपण चेंडू मारतो तेव्हा तो चेंडू असा विचित्र अँगलला उडतो ठीक आहे तो मुलगा खेळतो आहे कधी कधी तो जेव्हा चेंडू मारतो तेव्हा तो चेंडू विचित्र अँगलला उडतो कधीकधी तो चेंडू गायबच होतो तो चेंडू असा सरळ जातो आणि गायब होतो पलीकडे येतच नाही आणि कधी कधी तो चेंडू सरळ निघून जातो काय असेल तिथे कोण म्हटलं आता काहीतरी अरे मोठ्याने म्हणा तर चुकाल गोल असेल एक्सलंट गोल पोस्ट म्हणजे हा किती विअर्ड शेप आहे जेव्हा बॉल गोलच्या आत जातो तेव्हा तो परत येत नाही त्याच्या एजेस आहेत त्या हार्ड आहेत त्याला लागून बॉल विचित्र अँगल्सला उडतो आता फॉर्मली जर ह्याला आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला के तर ह्याला म्हणतात स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट असं तुम्ही टेक्स्टबुक विकिपीडियामध्ये सर्च केलं तर स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट असं येईल दिस इज अ स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट ही एक्सपेरिमेंट किती लोकांना माहिती आहे एक्सलंट आपल्या सगळ्यांना रदर फोल्ड्स गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट माहिती आहे रदर फोल्ड्स गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट ही एक्स्ट्रीमली महत्त्वाची स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट होती त्याच्या आधी ज्या ॲटम्स वगैरे असतात त्याच्या आतलं स्ट्रक्चर काय आहे हे माहिती नव्हतं हो राईट ते स्ट्रक्चर काय होतं हे या एक्सपिरिमेंटने कळलं तर रदर फोर्डनी काय केलं त्यांनी पहिली त्याची ती भिंत तयार केली जी इथं ती गोल्ड फॉईल आहे त्या गोल्ड फॉईलवर त्यांनी चेंडू मारले कुठले चेंडू मारले अल्फा पार्टिकल आता जसं सांगितलं आहे तसं प्रश्न विचारणं भाग आहे का अल्फा पार्टिकल का गोल्ड फॉईल गोल्डचा ब्लॉक त्यांनी घेतला तर जेव्हा तुम्ही बसाल राईट आणि किंवा आपण बसू आणि ते कॅल्क्युलेट करू की जर मला बघायचं असेल की ते अणूचा शेप काय आहे तर मला किती थिन फॉइल पाहिजे मला कुठल्या प्रकारचे बॉल त्याला मारायला पाहिजेत आत्ताच आपण बघितलं की जर आपल्याला छोटी गोष्ट बघायची तर बॉल कसे पाहिजेत नाही नाही हाय ऊर्जा सो so, त्यावेळेला रदर फोर्टसाठी आल्फा पार्टिकल वॉज अ हाय एनर्जी दॅट ही कुड ॲक्सेस पूर्वीची गोष्ट आहे आय डोंट रिमेंबर कधीची एक्सपेरिमेंट आहे ही सगळ्यांनी हातवर केला कधीची एक्सपेरिमेंट आहे नाईन्टीन समथिंग काय एटीन समथिंग आय थिंक एटीन समथिंग आहे एटीन समथिंग असणार ओके बरं त्याला काय दिसलं आपल्या गोल्ड पोस्टमध्ये आपल्याला जसं दिसलं तसं त्याला काय दिसलं तिथे सो व्हाट ही सॉ वॉज सम अल्फा पार्टिकल्स हॅव अ व्हेरी लार्ज डिफ्लेक्शन अँड मोस्ट अल्फा पार्टिकल्स गो थ्रू विथ अ स्मॉल डिफ्लेक्शन हे दोन्ही सेंटेन्सेस आर इम्पॉर्टंट मोस्ट अल्फा पार्टिकल्स गो थ्रू विथ अ स्मॉल डिफ्लेक्शन मॅ ऑफ द अल्फा पार्टिकल्स ही सेंडिंग बहुतांशी पार्टिकल तसे तसे छोट्या डिफ्लेक्शननी पुढे निघून जातात अगदी काही कमी जे असतात ते लार्ज अँगलनी परत येतात याच्यावरून त्यांनी काय शोधलं की अणूच्या आतमध्ये स्ट्रक्चर काय असतं हे चित्र जे त्याला दिसलं ते मी कार्टूनमध्ये लिहिलं ठीक आहे हे अल्फा पार्टिकल आहेत जे लाल आहेत ते आज जात आहेत ते अल्फा पार्टिकल आहेत अल्फा पार्टिकल आज जात आहेत आणि काही अल्फा पार्टिकल सरळ गेले हिरवे आणि एक अल्फा पार्टिकल परत आला ठीक आहे सो ऑफकोर्स मे हे चित्र झालं त्याच्यावेळेला एक्सपेरिमेंट इज रिली डिफिकल्ट टू डू राईट पण त्याच्याबद्दल आपण बोलत नाही आहे ह्याच्यावरून त्याला कळलं की स्ट्रक्चर ऑफ ॲटम काय असणार आहे ॲटमच्या आतमध्ये एक काहीतरी जड गोष्ट आहे ज्याला धडकून अल्फा पार्टिकल्स परत येत आहेत राईट right? ॲटलीस्ट ती गोष्ट अल्फा पार्टिकलपेक्षा खूप जास्ती जड असायला पाहिजे तरच ते धडकून परत येतील दुसरी गोष्ट त्याला काय दिसली की बाकी ज्या गोष्टी आहेत त्या अल्फा पार्टिकलनी थांबत नाही आहेत आता तेव्हा त्यांना माहिती होतं की अठराशे काहीतरी हो इलेक्ट्रॉन असतात हे माहिती होतं ते कसे असतात हे माहिती नव्हतं टर्न्स आउट हे याच एक्सपिरिमेंटमधनं कळतं असं नाही या एक्सपिरिमेंटमधनं खरं एवढंच कळतं की मध्ये काहीतरी जड आहे हळूहळू ज्या आपण एक्सप्लेन्ट या पुढे करत गेलो आपल्याला कळतं की आजूबाजूला ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन्स असतात आता एक वर्ड ऑफ कॉशन जर तुम्ही कुठल्या तरी वर्किंग सायंटिस्टला जाऊन म्हटलात की ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन्स असतात वर्किंग सायंटिस्ट कशाला इथं काही माझ्या फर्स्ट इयर क्लासमधली मुलं आहे इफ यू आस्क दीज पीपल डू द इलेक्ट्रॉन्स ऑर्बिट देन द रिअल आन्सर इज नो द इलेक्ट्रॉन्स डोंट ऑर्बिट यू मे हॅव हर्ड द वर्ड ऑर्बिटल असं हायड्रोजन आयटमचे ऑर्बिटल्स असतात आणि हळूहळू जसं अवघड होतं तर तसं वन एस वन पी असे विविध काय काय गोष्टी असतात तर ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन्स इज नॉट स्ट्रिक्टली करेक्ट पण फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस इट इज फाईन त्या जे सेंटर आहे त्याच्या अवतीभवती इलेक्ट्रॉन्स असतात अँड दॅट इज गुड नफ फॉर अस ओके आता वन रियली इंटरेस्टिंग थिंग हिअर इज दॅट अणू हा बराचसा मोकळाच असतो मग सपोज हा मी आणू घेतला आय टेक दिस ॲटम अँड आय ब्लो इट अप राईट आय मेक इट रिली रिली लार्ज सपोज दिस न्यूक्लियस इज ॲज बिग एज मी ओके इफ आय स्केल अप द ॲटम सपोज आय वॉन्ट टू मेक अन मॉडल ऑफ द ॲटम राईट इट यू युल सी सो मेनी मॉडल्स मॉडेल बनवलं सपोज द न्यूक्लियस इज एज बिग एज मी द नियरेस्ट इलेक्ट्रॉन इज गोन टू बी अ हंड्रेड किलोमीटर्स अवे दॅट्स हाऊ एमटी ॲटम्स आर आणि फॉर मी दिस इज फॅसिनेटिंग मी जेव्हा ह्याला हात लावतो किंवा ह्याच्यावर बसतो हे सॉलिड आहे राईट बट मोस्ट ऑफ इट इज टी आणि जेव्हा आपण हे हायड्रोनच्या हायड्रोजन ॲटमच्या बाबतीत खरं आहे जेव्हा तुम्ही इतर ॲटम बघता ते जे शंभर किलोमीटर ना फार फार तर पंच्याण्णव होत असेल आणि हा ही सगळ्यात जवळचा इलेक्ट्रॉन म्हणजे तुम्ही जे ऑर्बिटल शिकता त्याच्यात बाहेर पण इलेक्ट्रॉन्स असतात ते तर खूप लांब असतात त्या न्युक्लियसपासून सो इन अदर वर्ड्स दीज आर डिस्टन्स स्केल्स दॅट आर हार्ड टू समटाईम्स इमॅजिन पण मोस्टली आयटम्स आर एम टी ओके दॅट इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट फॉर असाईट नाव ठीक आहे आता आपण पार्ट वनला येणार आहे पार्ट टू अँड थ्री आज नाही आहेत पुढच्या वर्ष ठीक आहे आता आपण तुकडे करायला लागू आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात छोटे तुकडे काय आहेत दोन आपल्याला गोष्टी कळल्या आहेत तुकडे करायला हाय ऊर्जा लागते करेक्ट त्याच्यामुळे जेव्हा टॅक्स वाढतात आणि गव्हर्नमेंट सायंटिस्टला पैसे देते तेव्हा विचारायचे नाही का हाय ऊर्जा लागते बनवायला पाहिजे आपल्याला ठीक आहे दुसरं आपल्याला काय कळलं की स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट करून ज्या गोष्टी अदृश्य असतात त्या आपल्याला दिसू शकतात त्याच्यामुळे हेही प्रश्न उद्भवणार की हे कसं कळतं आहे आपल्याला लहाने स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट करायची स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट कशाने कर करायची आधी अल्फा पार्टिकल मग त्याच्यापेक्षा हाय एनर्जी त्याच्यापेक्षा हाय एनर्जी असं करत करत करायची so, सो शक्यतो मी फळ्यावर टॉक देत असतो तो म्हणून खडू घेतला असता ह्याचे तुकडे करू शकतो नको ह्याचे तुकडे काय होतात मला माहीत नाही खडूचे मला माहिती आहेत सो so, एक खडू घेऊयात त्याचे आपण छोटे तुकडे करूयात ठीक आहे त्यातला सगळ्यात छोटा तुकडा घेऊयात तो तुकडा घेऊ त्याचे अजून छोटे तुकडे करू मग त्याच्यात काय करू त्याच्यातला सगळ्यात छोटा तुकडा घेऊ आणि त्याचे अजून छोटे तुकडे करू सपोज वी कीप डुईंग दिस वेअर विल वी एंड अप वी विल एंड अप विथ अ पावडर राईट त्याची पूड होईल आपल्या हातात करेक्ट आता पॉईंट काय आहे की ॲट सम पॉईंट ही पूड इतकी छोटी असणार आहे की त्याचे जर मी तुकडे केले तर तो खडू राहणार नाही तो काहीतरी दुसरं होणार आहे हे जे सगळ्यात छोटा पार्ट असतो ना की ती वस्तू अजून तीच राहते त्याला आपण मॉलिक्यूल म्हणतो त्या गोष्टीचा सो हा खडूचा मॉलिक्यूल आहे जिप्सम जेव्हा आपण गोष्टी तोडत राहतो जेव्हा आपण गोष्टी तोडत राहतो द स्मॉलेस्ट थिंग दॅट इज स्टील दॅट ऑब्जेक्ट इज द मॉलिक्यूल आता अफकोर्स हे आपल्याला सगळीकडे ब्लाइंडली नाही अप्लाय करता येणार सपोज मी खुर्ची घेतली आणि खुर्चीचे तुकडे केले तर त्या पहिल्याच ह्याच्यात ती खुर्ची राहत नाही हो की नाही पण खुर्ची लाकडाची आहे सो so आपण लाकडाचा चुरा करू शकतो आणि करत करत द स्मॉलेस्ट थिंग दॅट इज स्टील वूड इज अ मॉलिक्यूल ओके सो जिप्सम इज द मॉलिक्यूल ज्याच्यानी खडू बनतो ओके okay? बाकी पण मॉलिक्युल्स आहेत वॉटर आहे हा काय इकडे डी एन ए राईट सो देर आर मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट काइंड्स काही मॉलिक्यूल्स सोपे आहेत जसा तो वॉटर आहे काही एक्स्ट्रीमली कॉम्प्लिकेटेड आहेत जसा डी एन ए आहे बट दे आर ऑल मॉलिक्युल्स आपलं काम ठरलेलं आहे आपल्याला ती गोष्ट घ्यायची आणि त्याचे तुकडे करायचे ठीक आहे त्याच्यामुळे आता ठीक आहे जिप्सम आला आपल्याकडे काय असू मी त्याचे तुकडे करणार त्या जिप्समलाही आपण हातोडा मारला तर जिप्समचे काय तुकडे तयार होतात त्या जिप्सममधनं कॅल्शियम सल्फर ऑक्सिजन हायड्रोजन असे ॲटम्स निघतात अणू ओके कॅल्शियम सल्फर ऑक्सिजन हायड्रोजन सम सम लिस्ट तर हे कुठून आले दे आर नो लॉंगर जिप्सम पण त्यांची स्वतःचं काहीतरी एव्हिडन्स आहे स्वतःचं काहीतरी अस्तित्व आहे सो दीज आर वॉट वी कॉल एज ॲटम्स ॲटम्स मेकअप मॉलिक्युल्स वॉटरमध्ये काय होते ॲटम्स मग काय असतात एक ऑक्सिजन असतो मोठा दोन हायड्रोजन असतात आजूबाजूला डी एन एमध्ये कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन फॉस्फर राईट ओके गुड आता एक साईड पार्ट जो कधी कधी आपल्या टॉकसाठी महत्त्वाचा नाही आहे पण मला असं वाटतं की ते तुम्हाला सांगणं आणि तो तुम्ही अप्रिशिएट करणं गरजेचं आहे ऑक्सिजनचा प्रत्येक अणू हा प्रत्येक दुसऱ्या ऑक्सिजनच्या अणूसारखा तंतोतंत असतो दे आर आयडेंटिकल दिस इज अ रिमार्केबल स्टेटमेंट ओके का कारण का काय होतं की सपोज मी पाण्याबरोबर काहीतरी एक्सपेरिमेंट करतो आहे आय टेक वॉटर ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स ऑर ऑक्सिजन सपोज आय टेक ऑक्सिजन अँड आय डू अन एक्सपेरिमेंट हियर इन इंडिया इन पुणे अँड सपोज समबडी ई डज अन एक्सपेरिमेंट इन कुवेत अँड सपोज सबड ई डज अन एक्सपेरिमेंट इन बर्कली वी विल ऑल गेट द सेम रिझल्ट्स बिकॉज दॅट ॲटम ऑफ ऑक्सिजन इज आयडेंटिकल वेन आय मेक पीसेस ऑफ दीज ऑब्जेक्ट्स ते वेगवेगळे नसतात ही खूप रिमार्केबल गोष्ट आहे आणि ही आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे इट्स व्हेरी ट्रिव्हियल टू सी नो टू ह्युमन्स आर अलाईक राईट दॅट्स व्हेरी इझी सो द फॅक्ट दॅट डिफरंट डिफरंट ॲटम्स आर आयडेंटिकल दे आर नॉट सिमिलर दे आर आयडेंटिकल दिस इज इनक्रेडिबल दॅट मीन्स आय कॅन डू सम रिसर्च पब्लिशन आयस पेपर अँड समबडी एल्स ट्वेंटी इयर्स लेटर इन अ डिफरंट पार्ट ऑफ द वर्ल्ड कॅन टेक दॅट एक्सपिरियंट अ दे डोंट हॅव टू वरी की बाबा त्याचा जो हायड्रोजन आयटम होता तो तर वेगळा होता म्हणजे या खडूचे जेव्हा मी तुकडे केले जिप्समचे तेव्हा हे जे कॅल्शियम बाहेर निघालं ते प्रत्येक कॅल्शियम आयटम सेमच होता त्यांच्यात काही तफावत नव्हती की हा हाय कॅल्शियम वेगळा आहे हा जरा चिडका आहे हा जास्ती बाउ बाउंड राहतो तो कमी बाउंड राहतो असं काही नाही दे आर ऑल आयडेंटिकल दॅट्स गुड ठीक आहे आता काय करायचं कुठपर्यंत आलो होतो आपण ॲटम ॲटमला मगाशीच फोडणी तोडून दाखवलं त्याच्या आत काय असतं इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लियस हां आणि आपल्याकडे काय आता हातोडा मांडच्यामारी त्याच्यावर हातोडा मारला आता न्यूक्लियसच्या आत काय असतं सो इथं गोष्ट गेट स्टार्ट्स टू गेट अ लिटिल इंटरेस्टिंग लिटिल ट्रिकी सम ऑफ यू मे नो द आन्सर सम ऑफ यू मे नॉट नो द आन्सर न्यूक्लियसच्या आत असतात प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स ठीक आहे जसे आपण डिफरंट नंबर्स ऑफ प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स इलेक्ट्रॉन्स करतो वी गेट डिफरंट डिफरंट ॲटम्स सो डिफरंट डिफरंट ॲटम्स आर मेड अप ऑफ द सेम थिंग्स दे आर ऑल मेड ऑफ प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स इलेक्ट्रॉन्स जस्ट डिफरंट नंबर्स ठीक आहे आता काय करायचं हां ओके दॅट इज मॅटर परत हातोडा मारला प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचे काय क्वॉर्क्स असतात अप क्वॉर्क आणि डाऊन कॉर्क खाली मी इथं दोन डिफरंट राहिले आहेत प्रोटॉनमध्ये दोन अपक्वॉर्क आणि एक डाउन क्वार्क असतो न्यूट्रॉनमध्ये एक अपक्वॉर्क आणि दोन डाऊन क्वार असतात ठीक आहे बरं आता हे प्रश्न जर येत असतील की हे आपल्याला कसं कळलं सगळं त्याचं उत्तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे आपण स्कॅटरिंग एक्सप्लेन करतो हाय एनर्जीला ठीक आहे ॲट सम पॉईंट राईट ॲट सम पॉईंट वन मे थिंक की डज दिस प्रोसेस स्टॉप आय कॅन कीप ब्रेकिंग थिंग्स अपार्ट इट टर्न्स आउट दॅट आत्ता गेली साठ वर्षं आपण इथं आहोत ठीक आहे आणि इट इज डिफिकल्ट टू टेल यू इन फाईव्ह मिनिट्स टेन मिनिट्स पण वी हॅव सम स्ट्रॉंग रिझन टू बिलीव की हे असेच असणार आहेत ह्यांच्यामध्ये फोड नसणार आहे आता मी हे म्हणीन आणि पुढच्या दहा वर्षात काहीतरी नवीन शोध लागेल मग तुम्ही मागे म्हणून तुम्हाला हसता येईल मला मलाही आनंद होईल पण पण ॲटलीस्ट ॲट द मोमेंट दीज आर वॉट द फंडामेंटल पार्टिकल्स आर अपकॉर्क आणि डाउन कॉर्कला मी हातोडा मारला तर काहीही होत नाही दे डोंट केअर दे आर फंडामेंटल सो आपल्या विश्वाचे सर्वात लहान तुकडे काय आहेत इलेक्ट्रॉन अपकॉर्क डाऊन कॉर्क आणि न्यूट्रिनो जो मी तुम्हाला अजून सांगितला नाही आहे कारण तो खूप विचित्र आहे सो आय विल कम टू दॅट पण दीज आर द स्मॉलेस्ट पीसेस आर युनिव ऑफ आर युनिव्हर्स याचा अर्थ काय की जर मला पुरेशा प्रमाणात हे सगळ्या गोष्टी दिल्या तर मी सृष्टी उभी करू शकतो आय डोंट नीड एनिथिंग असायट फ्रॉम दीज फोर थिंग्स टू मेक एनिथिंग दॅट यू सी अराउंड यू मग ती खुर्ची असो माणूस असो सन असो ब्लॅक होल असो वॉट एवर इट इज ओके एव्हरीथिंग बॉईज डाऊन टू जस्ट दीज फोर थिंग्स दॅट इज रिमार्केबल मग हातावर हातावरच्या बोटांपेक्षाही कमीची ही course, यादी आहे ऑफकोर्स यादी थोडीशी मोठी आहे तिला आपण मोठी करूयात कारण काय हे झाले सगळ्यात छोटे तुकडे आपण हे कुठे सांगितले की ते एकमणशी कसे बोलतात सो नॉ दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट हाऊ डू दीज पीसेस टॉक टू इच अदर हे सगळ्यांना माहिती आहे काय आहे पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट्स का चांगलं आहे का इम्पॉर्टंट आहे परीक्षेत मार्क मिळतात प्रश्न छान टाकतात ते सोडून का इम्पॉर्टंट आहे हे जसं पिरॉडिक टेबल आहे ॲटम्सचं आहे आहे की नाही ठीक आहे हे आहे पिरियॉडिक टेबल विश्वाच्या सर्वात छोट्या तुकड्यांचं ओके okay? दिस इज दिस पिरॉडिक टेबल याच्यात विविध गोष्टी मी लिहिलेल्या आहेत आता मी हे पिरॉडिक टेबल तुम्हाला समजवणार आणि आपण थांबणार ठीक आहे पहिली जी रांग आहे ही आत्ता आपण बघितलेली आहे अप डाऊन इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रिनो

आता इथे एखादी इंटरेस्टिंग गोष्ट होते हा जो न्यूट्रिनो आहे ना हा न्यूट्रिनो एकच भाषा बोलतो सपोज असे तुम्ही चार मित्र कॅरम खेळताय आणि त्यातल्या एकाला जर सपोज फक्त मराठी येत असेल तर तो, तो फक्त मराठीतच बोलणार याचा अर्थ काय की जे दुसरे ज्या दुसऱ्या कोणाला मराठी येतं तेच फक्त त्याच्याशी बोलू शकतात दुसरे कुठले बोलू नाही शकत तसा तो न्यूट्रिनो आहे न्यूट्रिनोला एकच भाषा येते इलेक्ट्रॉन जो आहे त्याला न्यूट्रिनोपेक्षा काही भाषा जास्त येतात त्याच्यामुळे तो इतर चार गोष्टी करू शकतो आणि जे अप अँड डाऊन आहेत ना त्यांना सगळ्या भाषा येतात त्याच्यामुळे ते, ते खूप विविध भाषा बोलतात आता जणं बसलेत सपोज त्यातले दोघं मराठी आहेत एक तेलगू आहे आणि एक दिल्लीचं आहे साधारण इंग्लिशमध्ये चौघंही बोलू शकतात पण जे दोन लोकं मराठीत आहेत ते जास्ती स्ट्राँगली मराठीतनं बोलतील कारण ती त्यांची मातृभाषा आहे तसंच इथं ह्या ज्या भाषा वे वेगवेगळे लोकं बोलतात वेगवेगळे पार्टिकल जे भाषा बोलतात काही भाषा त्यांना जास्ती आवडतात आणि काही भाषा त्यांना कमी आवडतात ठीक आहे ओके okay. मग हे बाकीच्या गोष्टी काय आहेत तर आपलं विश्व हे थोडं जास्ती कॉम्प्लिकेटेड आहे इतकं सोपं नाही तर तिथं काय केलं त्यांनी अजून दोन टीम दिलेल्या आहेत तिथं वर लिहिलं आहे बघा वन टू आणि थ्री रोमन न्यूमरल्समध्ये लिहिलेलं आहे सो जी पहिली होती तुमच्या आजूबाजूला ज्या तुम्हाला गोष्टी दिसतात त्या त्या पहिल्या रांगेतनं बनतात दुसरी आणि तिसरी रांग ही एक्स्ट्रा आहे ह्या एक्स्ट्रा टीम आहेत त्या का आहेत हा फिलॉसॉफिकल प्रश्न आहे मला नाही माहिती पण त्या आहेत त्या आपल्या युनिवर्समध्ये एक्झिस्ट होतात ओके okay. आता लेटस क्विकली गो थ्रू की या लँग्वेजेस ज्या आहेत यांना फॉर्मली नावं काय आहेत तो लँग्वेजेस आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरॅक्शन स्ट्रॉंग इंटरॅक्शन वीक इंटरॅक्शन हिग्ज इंटरॅक्शन आणि मी पटकन सांगतो की या चार गोष्टी काय आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरॅक्शन ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे है। प्लस अट्रॅक्ट्स मायनस प्लस आणि प्लस रिपेल करतात वगैरे वगैरे त्याच्याने ॲटम्स एकत्र राहतात हे बेसिस ऑफ केमिस्ट्री आहे बायोलॉजी आहे दॅट इज वॉट इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंट्रॅक्शन डस स्ट्रॉंग इंट्रॅक्शन हा न्यूक्लिअसला एकत्र ठेवतो एखाद्या न्युक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन एकमेकांना चिकटून का राहतात तर ते त्या स्ट्रॉंग मध्ये राहतात ती वेगळी भाषा आहे ती भाषा इलेक्ट्रॉन बोलू नाही शकत ती भाषा फक्त क्वॉर्क्स बोलतात आणि म्हणून प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स बोलतात त्याच्यानंतरची भाषा जी आहे वीक इंटरॅक्शन ही भाषा सगळेजण बोलतात पण न्यूट्रिनोस फक्त हीच भाषा बोलतात वीक इंटरॅक्शनमुळे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्यामुळे सनमध्ये रेडिओ ॲक्टिव्हिटी होते मग सन आपल्याला लाईट देतो फोटोसिंथसिस होतं मग ती झाडं आपण खातो एक्सेट्रा ॲटसेट्रा सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट आणि जी फायनल इंटरॅक्शन आहे हिग्ज इंटरॅक्शन हिग्ज इंटरॅक्शननी प्रत्येक या कणाला मास मिळतं ओके okay? हिग्ज इंटरॅक्शन ही जी भाषा आहे ह्याच्यानी प्रत्येक ह्या पार्टिकलला मास मिळतो सो so, जर एखाद्या पार्टिकलला मास नसेल तर ह्याचा अर्थ तो हिक्सची भाषा बोलत नाही उदाहरणार्थ न्यूट्रिनो न्यूट्रिनो कुठली भाषा बोलतो फक्त वीक भाषा बोलतो ओके डन थँक्यू क्वांटम मेकॅनिक्स अँड पार्टिकल फिजिक्समध्ये काय जुळणं आहे का क्वांटम मेकॅनिक्स आणि पार्टिकल फिजिक्समध्ये काही जोड आहे का सो so, पार्टिकल पार्टिकल फिजिक्स इज बेस्ड ऑन क्वांटम मेकॅनिक्स सो आधी क्वांटम मेकॅनिक्स शिकतो आपण मग पार्टिकल फिजिक्स शिकतो सो so, हां लाईटच्या स्पीडपेक्षा काही पार्टिकल्स फास्ट जातात याची थिअरी आहे का थिअरी आहे पण पार्टिकल्स नाही आहेत ज्या जे पार्टिकल्स लाईटपेक्षा फास्ट जातात त्यांना ऑन म्हणतात पण दे डोंट एक्झिस्ट दे आर नॉट पार्ट ऑफ अ स्टँडर्ड मॉडेल

The question is, does the charge of protons and electrons decide how they interact with each other? Yes. It is precisely the charge that decides how they talk to each other. So formally, electromagnetic interaction only happens if things are charged. Neutrino is not charged, so it doesn't speak that language. Thank you. Okay, done. Thank you very much.